नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसावळ येथील श्रीमती पगकोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्यरत आहे. आपण भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार करत असताना आजच्या भागामध्ये 1935 भारत सरकारचा जो कायदा आहे त्याचा विचार करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीच्या भागामध्ये भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत आपण बघितलं की भारतावर ब्रिटिशांचं साम्राज्य कशा पद्धतीने प्रस्थापित झालं. ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून सत्ता ब्रिटिश सरकारकडे आली. ब्रिटिश सरकारने 1861 सुधारणा कायदा केला. 1892 पुन्हा एकदा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही भारतीय जनता नाखुश होती. जहाल आणि मवाळ विचारसरणीमध्ये होत असलेल्या मतभेदाचा परिणाम 1919 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला. मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानंतर भारतीय जनतेला पुन्हा एकदा खुश करण्यासाठी आपण पाहिलं की 1919 मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा करण्यात आला. 1919 मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानंतर आपल्या भारतामध्ये 10 वर्षानंतर सुधारणा म्हणजे कितपत अंमलात आलेली आहे ह्याची पाहणी करण्यासाठी कमिशन पाठवायचं होतं. पण त्यापूर्वीच आपण पाहिलं की 2 वर्ष आधी इंग्लंड सरकारने आपल्या भारतामध्ये सायमन कमिशन पाठवलेलं होतं. सायमन कमिशनने आपल्या भारताची चौकशी पाहणी अनेक लोकांशी चर्चा आणि मुलाखती घेतल्या. विविध भागाचे दौरे केले आणि माहिती संकलित करून ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे सायमन कमिशनने आपला अहवाल सादर केला. इथपर्यंतचा भाग आपण बघितला. पण मित्रांनो, सायमन कमिशनने आपला अहवाल सादर केल्यानंतर ब्रिटिश सरकारला या संदर्भात विचार करणं गरजेचं होतं. कारण या दरम्यान सायमन कमिशनला झालेला विरोध असेल. कारण सायमन कमिशन गोबॅकच्या घटना लाला लजपतराय यांची हत्येनंतर आपण पाहिलं की भगतसिंगांनी सॅम्डर्सची हत्या केलेली होती. यानंतर दांडी मार्च आपल्याकडे सुरू झालेला होता. मग दांडी यात्रेनंतर सुद्धा आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये नेहरू रिपोर्ट झालेला होता. या नेहरू रिपोर्टने पूर्ण स्वराज्याची घोषणा केलेली होती. मग या सगळ्या घटना जर आपण बघितल्या तर आपल्या असं लक्षात येतं की कुठेतरी ब्रिटिश गव्हर्नमेंटला याची जाणीव होती की आता भारतीय जनता स्वराज्याची सातत्याने मागणी करते आणि या संदर्भात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की 1930 1931 आणि 1932 इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा बोलवण्यात आल्या. मित्रांनो, या गोलमेज परिषदेला आपण पाहिलं की 1930 गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी अनुपस्थित राहिले. त्याला कारण असं होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंट जर आमची बाजू ऐकून घेणार नसतील तर आम्हाला तिथे जाऊन करायचंच आहे. आणि मग शेवटी आपल्याला माहिती आहे की आयर्विन आलेत. गांधी आणि एर्विन यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि गांधी एर्विन करारानंतर महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर पुन्हा तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या संदर्भात जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या भारताला पाहिजे तसं समाधान झालेलं नाही. पण मित्रांनो, या सगळ्या घटना जेव्हा होत होत्या तेव्हा भारतामध्ये राखीव मतदारसंघाची संकल्पना असेल. या सगळ्या घटनेमुळे भारतीय जनता नाराज झालेली. आणि मग सायमन कमिशनचा म्हणजे जो अहवाल होता मग त्या अहवालाच्या अनुषंगानेच आपण बघतो की 1935 कायद्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश केला गेला. म्हणून ब्रिटिश सरकारतर्फे 1933 गोलमेज परिषदेचा जो अहवाल होता ना तो श्वेतपत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आणि त्या श्वेतपत्रिकेवर आधारित भारतात सर्वात महत्वाचा सुधारणा हप्ता देण्याचं त्यावेळेस निश्चित करण्यात आलेलं. म्हणून गोलमेज परिषद जी झालेली आहे त्या गोलमेज परिषदेच्या अनुषंगाने जी श्वेतपत्रिका आहे त्या श्वेतपत्रिकेच्या अनुषंगाने सुधारणा देण्याचं निश्चित झालेलं आहे. आणि त्याचाच फलित किंवा परिणाम जर आपण बघतो तर 1935 भारत सरकारचा कायदा आहे. मित्रांनो, ब्रिटिश गव्हर्नमेंटने 1935 कायदा हा भारत सरकारच्या संदर्भात केला. म्हणून 1935 कायदा भारत सरकार कायदा म्हणून ओळखला जातो. आणि हा कायदा करण्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली तर केवळ आता भारतीयांना खुश ठेवणं गरजेचं होतं. कारण 1919 कायद्यानंतर सायमन कमिशन आलं फक्त माहिती घेऊन गेल्या पण सुधारणा नाही. मग त्या दृष्टिकोनातून 1935 हा कायदा करण्यात आलेला आहे. या 1935 कायद्यामध्ये निश्चितच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की काय तरतुदी केली असतील. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतामध्ये आलेलं आहे, त्यांनी सुधारणा देण्याचं निश्चित केलंय, पण नेमक्या कोणत्या सुधारणा देण्याचं किंवा कोणकोणत्या बाबींचा विचार या 1935 भारत सरकारच्या कायद्यात केला. तर यामध्ये आपण पाहतो की आपल्या भारतीय संघराज्याच्या संदर्भातली जी संकल्पना आहे ना ती 1935 कायद्याने आहे. आज आपल्या भारतामध्ये आपण संघराज्य पाहतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाल्याची आपण बघतो.
तर ही विभागणीची जी संकल्पना आहे ना, हे कशाचं फलित आहे माहितीये? 1935 कायद्यातील ज्या तरतुदी आहेत त्याचाच परिणाम. कारण 1935 या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली असलेले जे काही प्रांत होते आणि भारतीय संस्थान होते, कारण आपल्या भारतामध्ये वेगवेगळे संस्थान होते आणि काही प्रांत हा ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये होता, या दोघांना मिळून इथे संघराज्य निर्माण करण्याची योजना ब्रिटिश गव्हर्नमेंटने मांडलेली. भारतामध्ये जे काही संस्थान होती या संस्थानिकांना मात्र स्वातंत्र्य दिलं होतं, तुम्हाला संघराज्यात सामील व्हायची इच्छा असेल तर तुम्ही होऊ शकता. म्हणून संघराज्यात सामील होण्यासाठी नकार दिला कोणी? संस्थानिकांनी. कारण संघराज्यात सामील होण्याची संस्थानिकांवर सक्तीच करण्यात आलेली नव्हती, कारण हा कायदा काही बंधनकारक नव्हता की संस्थानिकांनी संघराज्यामध्ये सामील व्हावं, पण ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या प्रांतांना मात्र यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे संस्थानिकांच्या इच्छेनुसार होतं की आपल्याला संघराज्यात यायचं की यायचं नाही. आणि अशा प्रकारे भारतामध्ये 1935 कायद्याने संघराज्याच्या बाबतीतली जी तरतूद आहे ना ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या कायद्यानुसार भारतापासून आपला ब्रह्मदेश, आपण पाहतो की ब्रह्मदेश हा भारताचाच भाग, पण आपल्या भारतापासून ब्रह्मदेशला वेगळं करण्यात आलं होतं 1935 भारत सरकार कायद्यानुसार. आता भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकार असेल, प्रांत सरकार असतील, यांच्या अधिकारांची सुद्धा विभागणी करणं स्वाभाविक होतं. कारण संघराज्याचा जेव्हा स्वीकार केला तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी स्वाभाविक. मग आता ही विभागणी आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये 3 सूचित करण्यात आलेली आहे. आणि या 3 सूची ज्या आहेत ना त्या 1935 भारत सरकारचा जो कायदा आहे त्यानुसारच करण्यात आलेल्या. मित्रांनो, त्यावेळेस सुद्धा केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 सूची तयार करण्यात आलेल्या होत्या. फक्त विषयांच्या संख्येच्या बाबतीत मात्र आज आणि त्यावेळेसच्या ह्याच्यात बदल आहे. त्यावेळेस सुद्धा महत्वाचे जे काही विषय होते ते महत्वाचे विषय केंद्र सरकारकडे दिले आणि त्या विषयांची संख्या जी आज आत्ता सध्या आपल्या भारतामध्ये 100 आहे ती तेव्हा 59 एवढी होती. म्हणून या 1935 कायद्याने 59 विषय केंद्र सरकारने आपल्या सूचीमध्ये ठेवले आणि ते सगळे विषय महत्वपूर्ण असे होते. त्यानंतर जी प्रांत सूची किंवा ज्याला आपण राज्य सूची म्हणतो आजच्या भाषेत, तर या राज्य सूची किंवा त्यावेळेसच्या प्रांत सूचीमध्ये विषयांची संख्या ही 54 इतकी ठेवण्यात आली, जी आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये 62. आजही आपण पाहतो की आपल्या देशामध्ये एक केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना कायदा करण्याचा अधिकार असलेली एक सामायिक सूची आहे. तशीच सामायिक सूची 1935 कायद्याने सुद्धा निर्माण करण्यात आली. आज या सूचीमध्ये विषयांची संख्या आपण पाहतो की पूर्वी 47 होती, त्याच्यात वाढ झाली, आज 52 झाली आहे. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळात 1935 कायद्याने या सामायिक सूचीमधली विषयांची संख्या किती ठेवली होती माहिती आहे? 36. अशा प्रकारे केंद्र सूची याच्यामध्ये 59 विषय, राज्य सूची म्हणजे प्रांत सूचीमध्ये 54 विषय आणि सामायिक सूचीमध्ये 36 विषयांची संख्या या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली होती. 1935 कायद्यानुसार आपण पाहतो की प्रांताला जे दिलेले अधिकार होते ना 1919 कायद्याप्रमाणे, आपण बघितलं की 1919 मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा, आणि या सुधारणा कायद्यानुसार द्विदल शासन पद्धती स्थापन झालेली होती. परंतु सायमन कमिशनने जो अहवाल दिलेला होता त्यानुसार, अहवालानुसार आपण पाहतो की 1935 कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये असलेली द्विदल शासन पद्धती मात्र रद्द करण्यात आलेली आहे. आता द्विदल शासन पद्धती रद्द झाल्यामुळे प्रांतांना जी स्वायत्तता देण्यात आली होती, या प्रांतांचा सर्व राज्यकारभार मग आता कुणाकडे जाणार? तर प्रांताचे कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे. म्हणजे आता हे अधिकार कुणाला दिले? मंत्रिमंडळाकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे सोपविण्यात आलेले होते. मित्रांनो, 1935 ह्या कायद्याने जरी प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली ना तरी ती मात्र कशी होती माहिती आहे? नाम मात्र होती. कारण प्रांताबाबत निर्णायक आणि अंतिम सत्ता मात्र कोणाची होती? गव्हर्नरची. मित्रांनो, 1935 कायद्याने प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती, मात्र ही स्वायत्तता कशी होती माहिती आहे? नाम मात्र. कारण इथे सुद्धा आपण पाहतो की निर्णायक आणि अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा गव्हर्नरला होता आणि गव्हर्नर हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष असे. आता गव्हर्नर हा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा व्यक्ती, त्याच्याच नियंत्रणाखाली मंत्रिमंडळ काम करणार आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांचा कारभार चालावा अशी अपेक्षा होती. पण मित्रांनो, आज आपण पाहतो की मंत्रिमंडळाचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक आहे, पण 1935 या भारत सरकारच्या कायद्यानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला त्यावेळेस गव्हर्नरवर बंधनकारक नव्हता, ही मात्र महत्वाची तरतूद आपल्याला या कायद्यात पाहायला मिळते. आता 1935 या कायद्याप्रमाणे जर आपण बघितलं तर 11 प्रांतापैकी बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मुंबई, मद्रास हे जे वेगवेगळे प्रांत आहेत ना, ते या महत्वाच्या प्रांताच्या ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ प्रस्थापित झालेले होते. म्हणजे आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये काही राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे,
त्याची सुद्धा तरतूद 1935 कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 1935 कायद्यानुसार 11 प्रांतामध्ये द्विगृही सभागृह होते. आता या प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती निर्माण झाली, त्यामुळे तिथे सुद्धा 2 सभागृह आले, जे आज आपण पाहतो विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आणि विधानसभा हे कनिष्ठ आहे. तीच तरतूद 1935 कायद्यामध्ये केली. म्हणून विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह तर विधानसभा हे कनिष्ठ सभागृह, या संबंधीची तरतूद 1935 कायद्याने झालेली आहे. मित्रांनो, या कायद्याद्वारे केंद्रामध्ये सुद्धा द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. आता द्विदल शासन पद्धती स्थापन केल्यामुळे 1919 कायदा जो होता ना, त्यामध्ये आपण बघितलं होतं की काही खाती ही राखीव होती, काही सोपी होती. राखीव खातीचे अधिकार केंद्राला होते किंवा सरकारला होते, ब्रिटिश गव्हर्नमेंटला, आणि सोपीव खातीबाबत काम करण्याचा अधिकार प्रांताला देण्यात आलेला. पण मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की ही तरतूद मात्र प्रत्यक्षात अंमलात आली होती का, तर नाही. कारण महत्वाचे अधिकार सगळे ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे असल्यामुळे ही तरतूद अंमलात आलेली नाही. 1935 कायद्यामध्ये सुद्धा त्या संदर्भातली तरतूद अंमलात आली नाही. पूर्वीप्रमाणे सोपीव खाती जी होती ना, त्या खात्याचा कारभार हा त्यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालत असते. त्यामुळे आपण हे म्हणू शकत नाही की भारतीय जनतेला स्वायत्तपणे काम करण्याचा अधिकार होता, कारण यावर सुद्धा आपण पाहतो की गव्हर्नर जनरलचं नियंत्रण होतं. मित्रांनो, 1935 कायदा जर आपण बघितला तर या कायद्याप्रमाणे संघ न्यायालयाची व्यवस्था, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो ना, तर या संघ न्यायालयाची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आली. मग केंद्र सरकार आणि प्रांत सरकार यांच्यातील संघर्ष, कारण इथे आपण पाहतो की संघराज्य आलं म्हटलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे, कधी कधी संघर्षही होऊ शकेल. आणि हा संघर्ष सोडवण्यासाठी संघ न्यायालयाची व्यवस्था, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो, आजही आपण पाहतो की आपल्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जर वाद झाले असतील तर ते वाद सोडवण्यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयामध्येच अपील करू शकतो. मग ही संघ न्यायालयाची स्थापना सुद्धा 1935 प्रांतीय कायद्याने झालेली आहे. या कायद्यानुसार 10% लोकांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी देण्यात आला. मित्रांनो, 1919 कायद्याने मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला होता, पण हा 3% लोकांना होता. याचं प्रमाण वाढवलं आणि 10% लोकांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला. कारण आपण बघितलं की उत्पन्नाच्या आधारावर किंवा मालमत्तेच्या आधारावर मतदानाचा अधिकार देण्यात आला होता, आणि ही संख्या सुद्धा खूप मर्यादित होती. याच्यात थोडीशी वाढ झाली आणि 10% मतदानाचा अधिकार भारतीय जनतेला प्राप्त झाला. मित्रांनो, या कायद्यानुसार इंडिया काउन्सिल हे रद्द करण्यात आली आहे, आणि त्याच्याऐवजी भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. याशिवाय मित्रांनो, आपण पाहतो की आपल्याकडे रेल्वे ब्रिटिशांनी सुरू केलेली होती, आणि रेल्वेचा एक मोठा कारभार होता. आजही आपण पाहतो रेल्वे हा विषय केंद्रसूचितला आहे, तो ब्रिटिशांच्या काळापासून आहे. मग रेल्वेचा जो अथॉरिटी होता ना, म्हणजे फेडरल रेल्वे अथॉरिटी, म्हणजे रेल्वेचा कारभार पाहण्यासाठी 7 सदस्यांचं मंडळ स्थापन करण्याबाबतचा सुद्धा निर्णय या 1935 कायद्याने झालेला आहे. मित्रांनो, 1935 या प्रांतीय कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये ॲडव्होकेट जनरल हे पद सुद्धा निर्माण करण्यात आलं. आता ॲडव्होकेट जनरल यांचं काम काय, तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार यांचा हिशोब असेल, त्या हिशोबावर देखरेख ठेवायची, आणि मध्यवर्ती कायदेमंडळाला जर कायदेविषयी काही सल्ला हवा असेल तर तो सल्ला देण्याचं काम कोण करणार, ॲडव्होकेट जनरल. अशा पद्धतीने ॲडव्होकेट जनरल या पदाची सुद्धा या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. मित्रांनो, या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आणि मध्यवर्ती जे कायदेमंडळ आहे त्यांना अर्थविषयक सल्ला देण्यासाठी फायनान्शियल ॲडवायझरची सुद्धा नेमणूक या कायद्याने करण्यात आली होती, आणि या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते. मित्रांनो, आपण यापूर्वी बघितलं की मुस्लिमांसाठी 1909 कायद्याने स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली होती. 1919 कायद्यानुसार आपण पाहिलं की मुस्लिम असतील, शीख आहे, आणि युरोपियांसाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ तयार केले होते. या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी निश्चित करण्यात आले. ते आहेत मुस्लिमांसाठी, असतील ख्रिश्चन आहे, त्यानंतर शीख आहे, स्त्री आणि कामगार आहे, यांना हे स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद कोणत्या कायद्याने केली, 1935 कायदा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1935 कायद्याचा जर विचार केला तर आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये संघराज्याची निर्मिती 1935 कायद्याने झाली. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांच्या संदर्भातल्या ज्या सूची आहे त्या करण्यात आलेल्या होत्या. केंद्रातील द्विदल शासन पद्धती नष्ट झालेली आहे, संघ न्यायालयाची व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की लोकांना मतदानाचा अधिकार जो आहे त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, आणि अशा प्रकारे इंडिया काउन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. आणि ब्रह्मदेश मात्र भारतापासून वेगळा केला, अशा ह्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत या घटना या कायद्याने झाल्या. मित्रांनो, या कायद्याच्या संदर्भामध्ये निश्चितच आमची भारतीय जनता खुश होणार का,
कारण ब्रिटिशांनी इथे आम्हाला अधिकार देण्याचा विषय केला आणि मतदानाचा अधिकारही वाढवला. 1935 कायदा जो आहे या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामध्ये आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी दिलेली प्रतिक्रिया होती त्याचा जर विचार केला तर त्यांचं असं म्हणणं होतं की 1935 हा भारत सरकारचा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनद आहे. आणि इथे काय आहे की अनेक ब्रेक्स आणि इंजिन नसलेलं ते यंत्र आहे. 1935 संदर्भात बॅरिस्टर जिना यांनी मांडलेल्या जर प्रतिक्रियेचा आपण विचार केला तर त्यांचं असं मत होतं की 1935 कायदा जो आहे ना तो सडलेला आहे, मूलतः निकृष्ट आहे आणि तो अस्वीकार्य आहे. अशा पद्धतीने 1935 कायद्याच्या संदर्भात सुद्धा भारतामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि परिणाम असा झाला की 1935 कायद्यानंतर काहीच दिवसानंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं. मग भारतीयांना विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्या पुढच्या ज्या काही घटना आहेत त्याचा विचार आपण पुढील भागात करणार. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. निश्चितच 1935 कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केल्या आहेत ना त्या तरतुदी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा आपणास उपयोग होईल अशी अपेक्षा बाळगते. आणि आपलाच व्हिडिओ जर आवडला तर निश्चितच कमेंट्स करायला विसरू नका, तो शेअर करा. आणि अद्यापही आपण माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढचे माझे जेही व्हिडिओज येतील ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त व्हायला मदत होईल. मित्रांनो, आपण करत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.